संघर्ष केला होता. जिजामातांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीच्या वेळी, स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी खूप मोठा संघर्ष केला होता आणि आज सुद्धा तोच आपल्याला संघर्ष पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये जी घटना घडली ती फार लज्जास्पद आहे आणि त्याच्यामुळे लज्जास्पद गोष्ट म्हणजे कोणती असेल तर कोणतीही स्त्री म्हणजे कोणतीही स्त्रियांनी पुढाकार घेतला नाही आणि मणिपूरच्या घटनेत ह्या सगळ्या शांत राहिल्या. मणिपूरमध्ये जी घटना घडली ती एका महिलेची नग्नधिंड निघाली नसून समस्त मानव जातीची आणि समस्त स्त्री जातीची नग्नधिंड निघालेली होती. तरीही आपण शांत होतो, तरीही कोणती स्त्री पुढाकाराने पुढे आली नाही किंवा त्याच्या विरोधात तिने आवाज उठवला नाही. ही खरंच खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे समस्त महिला जातींसाठी. कारण जर ज्या देशात महिला सुरक्षित नसतील, महिलांची नग्नधिंड निघत असेल, याचा अर्थ काय? तर आजसुद्धा पुरुषांचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक उपभोगाचं साधन किंवा म्हणजे एक खेळणं आहे हातातलं. तिला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण खेळवतो. ह्याच पद्धतीची जी एक विकृती आहे त्या विकृतीला मोडण्यासाठी, त्या विकृतीच्या विरोधात आवाज उभं करण्यासाठी स्त्रियांनी पुढं आलं पाहिजे. ते आपल्याला म्हणतील तुम कम बोलो, कम हसो, कम सुनो, कम खाओ, कम पियो. मी तुम्हाला सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की तुम कम सुनना. कारण असं झालंय ना की ह्या जागतिक लेवलला म्हणा किंवा भारताच्या लेवलला म्हणा, काही लोक आहेत किंवा काही मनुस्मृतीच्या विचारांची लोक आहेत, पुरुषप्रधान विचारांची लोक आहेत, ही लोक काय करतायत की स्त्रियांना धर्म आणि एक चौकट त्यांनी बांधून दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये त्यांनी त्यांना अडकवलेलं आहे. म्हणजे बाईंनी एवढीच कामं केली पाहिजे, बाईंनी फक्त घरची कामं केली पाहिजे, बाईंनी जास्त हसलं नाही पाहिजे, बाईंनी जोरात बोललं नाही पाहिजे. जेव्हा घरात पुरुष मंडळी येतात तेव्हा बाईंनी आतल्या खोलीत गेलं पाहिजे, बाईच्या डोक्यावरचा पदर खाली नाही गेला पाहिजे, बाईंनी असेच कपडे घातले पाहिजेत, बाईंनी तसेच कपडे घातले पाहिजेत, या वेळेपर्यंत बाईंनी घरात आलं पाहिजे, या वेळेपर्यंत बाईचा स्वयंपाक आणि ते एक बाईने दिवसभर कष्ट करून घरात स्वयंपाक बनवायचा आणि पुरुष मंडळी आल्यानंतर पुरुषांचं सगळं झाल्यानंतर रांदे काढा, उष्टी काढा आणि मगच त्यानंतर जेवण करा. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या घरापासून सुरू झालेल्या, समाजापर्यंत येऊन टेकलेल्या आणि आज जागतिक लेवलला गेलेले जे प्रश्न आहेत आपली विषमतेची, हे कुठेतरी घरातून सुरू झालेले आहेत. स्त्री विषमतामध्ये सर्वात मोठा पाया असतो तो घरापासून सुरू झालेला असतो. म्हणजे जेव्हा आपली आई जी असते ती आपल्या मुलीला म्हणत असते की नाही घरी असं असं झालेलं आहे, तू 7 आतमध्ये घरी आली पाहिजे किंवा तुझ्या खांद्यावरून ओढणी खाली पडली नाही पाहिजे. जर घरचे कोणी पुरुष मंडळी बोलत असतील, दादा बोलत असेल, बाबा बोलत असेल, तर तू मध्ये बोललं नाही पाहिजे, तू शांत ऐकलं पाहिजे, ते काय म्हणतात त्याच पद्धतीने तू वागलं पाहिजेस. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घरून घडतात आणि ह्याला कुठेतरी स्त्रियांचाही सर्वात मोठा वाटा असतो. कारण जेव्हा एखाद्या स्त्रीला मदत करत असते किंवा तिच्या एखाद्या चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देते तेव्हा ती जी स्त्रीची ऊर्जा असते ती एक अफलातून लेवलला असते. पण जेव्हा एखादी स्त्रीच एखाद्या स्त्रीचं पाऊल मागे ओढत असेल तर ती खूप निंदनीय गोष्ट आहे. आपण बघत असतो की सॅनिटरी पॅड्स, पिरियड्स या गोष्टीवरती आज बऱ्याच मुली ओपनली बोलतात, बिनधास्त बेधडकपणे बोलतात. पण बऱ्याच गाव लेवलला किंवा बऱ्याच अशा ठिकाणी आपण बघतो की पॅड काय, पिरियड काय, म्हणजे मासिक पाळी आली आहे किंवा मला पिरियड आली आहे, हे सुद्धा आपण जोरात बोलू शकत नाही. आणि त्या घरच्यांच्या स्त्रियांचा हट्ट असा असतो की तुला मासिक पाळी आली आहे किंवा तू पिरियड्समध्ये आहेत किंवा तू त्या दिवसामध्ये आहेस, हे घरच्या कोणत्या पुरुषांना कळलं नाही पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीपर्यंत आपण एका बाउंड्रीला येऊन पोचलेलो आहोत की स्वतःला एका वेगळ्या चौकटीत आपण बांधून घेतलेलो आहोत. जेव्हा जग खूप पुढे जात आहे पण आपण कुठेतरी ह्या सगळ्या रूढी परंपरा ठीक आहे, पण ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या आपण फॉलो करत आहोत, तर ह्या गोष्टी खरंच खूप विचार करण्यासारख्या आहेत. कारण पिरियडसारखी नॅचरल गोष्ट जर आपण बिनधास्तपणे बोलू शकत नाही तर मग आपला उपयोग काय आहे? जेव्हा या महापुरुषांनी आपल्यासाठी जो संघर्ष केला आहे, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेत अधिकार दिलेला आहे की या तुम्ही व्यक्त व्हा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, जर आपण घरीच व्यवस्थित बोलू शकत नसेल तर आपण पुढे येऊन समाजात काय बोलणार, समाजासाठी काय बोलणार, देशासाठी काय बोलणार, देशाबद्दल काय बोलणार आणि देश तरी कसा चालवणार? म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात.
मला खास करून स्त्रियांना आणि घरच्या ज्या म्हणजे माझ्या आया बहिणींना असं सांगायचं आहे की जर तुम्ही एखाद्याची मोठी बहीण असाल, आई असाल, तर तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिला जे करायचं ते तुम्ही करू दिलं पाहिजे. जोडीदार निवडण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही मुलींना दिला पाहिजे, कारण जोडीदार निवडण्याचा अधिकार बऱ्याच म्हणजे सुशिक्षित अशिक्षित तर राहू देत, पण सुशिक्षितांच्या घरी सुद्धा जोडीदार निवडण्याचा अधिकार हा मुलींना दिला जात नाही. इव्हन मुलांना सुद्धा जोडीदार निवडण्याचा अधिकार आजकालच्या सामाजिक परिस्थितीत आपण बघताना बघतो तर तो कोणालाही दिलेला दिसत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमधून बऱ्याच मग विकृती घडत आहेत. मग सैराट सारखी केसेस घडत आहेत. त्याच पद्धतीने मग लव जिहाद जो एक टॅग दिलेला आहे तर त्या पद्धतीच्या घटना घडत आहेत. मुली पळून जाणे किंवा मुलींची जी एक वैचारिक लेवलता असते की बाबा मी घरी या मुलाबद्दल बोलले तर घरचे काय म्हणतील किंवा घरचे एक्सेप्टच नाही करतील, मग मला मारतील, मला खोलीत कोणतील, माझं जबरदस्तीने लग्न लावून देतील, या सगळ्या गोष्टींनी भयभीत होऊन मुली घरून पळून जाण्याची खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. हे प्रमाण कुठेतरी रोखण्यासाठी मुलींच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये संवाद असणं गरजेचं आहे, मैत्रीपूर्ण संबंध असणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलगी तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतंय किंवा तिच्या आसपास काय घडतंय, ती कोणत्या प्रयत्नांना किंवा ती कोणत्या प्रॉब्लेम्सना फेस करतेय, ते कोणत्या पद्धतीने जातीये, या सगळ्या गोष्टी ती मनमोकळेपणाने बोलू शकेल इतकं मनमोकळेपणाने वातावरण तुम्ही घरी तयार ठेवा. कारण बऱ्याच वेळी असं होतं की मुलींचं बाहेर लैंगिक शोषण चाललेलं असतं, मानसिक शोषण चाललेलं असतं, पण त्या मन मोकळेपणाने बोलू शकत नाहीत कारण घरून असा दबाव येतो की तुझंच काहीतरी चुकलं असेल, तूच काहीतरी केलं असेल, त्याच्यामुळेच हे असं होतं आहे, एक काम कर तू उद्यापासून घराच्या बाहेरच पडू नकोस, सोड ते कॉलेज जाऊ दे, हे जाऊ दे, ते जाऊ दे, तुझे ते एवढे मित्र आहेत, तू सगळ्यांशी ही ही करत दात काढत बोलत असतेस, त्याच्यामुळेच त्या मुलांना असं वाटलं असेल की तुझ्याच मनात काहीतरी असेल. म्हणजे काहीही झालं, मुलींचं कोणत्याही प्रकारचं शोषण झालं तरी परत जो दोष येतो तो मुलींच्या वरतीच येतो. आणि हा हे होऊ नये. मग मुली ह्या सगळ्या गोष्टींच्या दडपणमध्ये जातात आणि मग एक चुकीच्या मार्गाला निघून जातात. हे सगळं टाळायचं असेल, याचं प्रमाण कमी करायचं असेल तर मन मोकळेपणाचा जो एक वातावरण आहे तो घरी तयार असणं गरजेचं आहे. पालकांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये संवाद असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शिवाय मुलींना करिअर निवडण्याचा अधिकारही दिला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी मी बघत असते मुलगीचं 18 वर्षही पूर्ण झालेलं नसतं तरी पॅरेंट्स त्यांचे लग्न लावून देतात. लग्न लावून देताना मुलगा किती वयाचा आहे याचाही ते विचार करत नाही. तो कितीही मोठा असला आणि जर त्याच्याकडे भरभक्कम संपत्ती असेल तर हे पालक जे आहेत ते लगेच लग्न लावून देतात पटकन. म्हणजे मुलीला डायरेक्ट त्यांच्याकडे हँड ओव्हर करून देतात. ही चुकीची गोष्ट आहे. जर एखादी मुलगी हुशार असेल, तिला शिकायचंच असेल, तिला करिअर करायचं असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वबळावरती तिला तिचं जीवन जगायचं असेल, तिला ज्या वाटतील म्हणजे तिच्या मनाप्रमाणे तिला राहायचं असेल तर तिला राहू द्या. कारण 18 वर्ष झालं, अरे बापरे आता मुलीचं लग्न केलं पाहिजे, लग्न योग्य वयात नाही झालं तर मग समाज काय म्हणेल, मग समाजात थुतो होईल, मग हे होईल ते होईल. म्हणजे ज्या एक पोकळ आपण चर्चा केलेल्या आहोत किंवा ज्या एक आपण पोकळ लिमिटेशन्स समाजाने घालून ठेवलेल्या आहोत त्याच लिमिटेशन्समध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुलगी मोठी झाली की तिचं लग्न लावून द्या, काहीही गरज नाही. मुलगी मोठी झाली, मॅच्युअर झाली, ती शिकली तर शेवटी ती तुमच्याच घरचा उद्धार करणार आहे, हाही तुम्ही विचार करा. ज्या पद्धतीने आपण मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघतो त्याच पद्धतीने मुलींच्याकडे आपण वंशाची पंथी म्हणून बघूयात. या सगळ्या गोष्टीमधून काय होईल तर मुलींच्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स आहे तो वाढेल, मुली पुढे येतील. आणि ही कुणीही कितीही नाकारलं तरी हे मान्य करणं गरजेचंच आहे की नारी के सहयोग बिना हर बदलाव अधुरा आहे. आणि जर नारीच सुशिक्षित नसेल, नारीच सेफ नसेल तर मग हा बदलाव घेऊन काय करायचं आहे. त्याच्यामुळे स्त्रियांना पुढे येऊ द्या. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना पुढे येऊ द्या. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने स्वबळावर त्यांना उभे राहू द्या.